नमस्कार मित्रांनो आपण या चॅनलवरती एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहे आता आपण विषयावर आधारित पंधरा पंधरा प्रश्न डिस्कशन करणार आहे सुरुवातीला आपल्या टेलिग्रॅम चॅनलवरती मी या पेपरची पी डी एफ पाठवत असतो ते तुम्ही टाईम लावून सॉल्व करून घ्यायची आणि ते सॉल्व केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे चेक करायची आहे आणि तुम्हाला एकूण पंधरापैकी किती मार्क्स मिळतात ते खाली तर ते मार्क्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे टेलि डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असते बघा इथे तुम्हाला दिसत असेल मोर लिहिलेलं त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला तिथे ते खाली टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल ओके चला तर मित्रांनो पहिला प्रश्न आपण इथे सॉल्व्ह करूया देश एक निवडणूक या संबंधित नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे रामनाथ कोविंद द्रौपदी मुर्मू जगदीप धनखड की राजीव कुमार तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद यांची एक देश एक निवडणूक या संबंधित नेमलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आता महत्वाचं काय मित्रांनो मी त्र्याऐंशी आणि पंच्याऐंशी कलम का, का दिली कारण मला सांगा एक देश एक निवडणूक जेव्हा होईल तेव्हा संसदेच्या सभागृहावरही याचा परिणाम होऊ शकतो ठीक आहे आणि राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करतात या कलमीवर आधारितसुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग तुम्ही काय पाठ ठेवा की कलम त्र्याऐंशी काय आहे की संसदेच्या सभागृहाचा कालावधी तर कलम पंच्याऐंशी आहे राष्ट्रपती लोकसभा काय करू शकतात विसर्जित करू शकतात मोस्ट ॲमपी करा ओके आणखी एक पॉईंट सांगतो तुम्हाला की कलम एकोणऐंशीमध्ये संसदेचा उल्लेख आहे तर ऐंशीमध्ये राज्यसभा आणि मध्ये लोकसभा आहे ओके एकोणऐंशी संसद ऐंशी राज्यसभा आणि एक्क्याऐंशी आहे लोकसभा ओके लक्षात ठेवा त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे सभा आणि राज्यांच्या विधानसभा ठीक आहे यामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याकरता कोणतं विधेयक अलीकडे मांडण्यात आलेलं आहे ऑप्शन आहे एकशे बावीस व एकशे तेवीस व एकशे सव्वीस व की एकशे अठ्ठावीस व तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकशे अठ्ठावीस व विधेयक मांडण्यात आलेलं आहे मात्र अजून घटनादुरुस्ती व्हायची आहे ओके सो एकशे अठ्ठावीस तुम्हाला इथे पाठ ठेवायचे आहे एकशे बावीस व जीएसटी संबंधित होतं नंतर एकशे एकवीस घटनादुरुस्ती पण करण्यात आलेली होती विधेयक होतं एकशे बावीस व हे जीएसटी संबंधित होतं ओके सो सध्या आता एकशे अठ्ठावीस व विधेयक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि बघा एक पॉईंट महत्त्वाचा म्हणजे नवीन संसदेत मांडलेलं हे पहिलेच विधेयक होते आणि जागतिक महिला वर्षपण पाठ ठेवा एकोणीसशे पंच्याहत्तर कारण आपल्या इथे महिलांसंबंधित विधेयक मांडण्यात आलेलं आहे आणि जागतिक महिला दिवस हा आठ मार्चला असतो तो, तो मार्चला असतो ओके सो पॉइंट लक्षात ठेवा मोस्ट इम्पॉर्टंट खरा त्यानंतर सर्वाधिक श्रीमंत आमदार कोणत्या राज्यामध्ये आहे तर अलीकडेच आलेल्या रिपोर्टनुसार सर्वाधिक श्रीमंत आमदार हे कर्नाटकमध्ये आहे ओके लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर पहा अचूक विधान निवडायचं आहे कलम पंच्याहत्तरनुसार मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात अगदी बरोबर आहे पण चौऱ्याहत्तरमध्ये मंत्रिमंडळ आहे तर मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार आहे तर हे येते कलम पंच्याहत्तरमध्ये बघा सामुदायिकरित्या आलं तर लोकसभेला राज्यसभा करायचं नाही लोकसभेला आणि मंत्रिमंडळातील एक एक मंत्री कोणाला वैयक्तिकरित्या जबाबदार आहे तर ते असतात राष्ट्रपतीला जबाबदार ओके वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला आणि सामुदायिकरित्या लोकसभेला पाठ ठेवा ओके म्हणून अ स्टेटमेंट बरोबर होतं आणि लोकसभेच्या नियम एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये अविश्वासाच्या प्रस्तावाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे तर हे विधान कसं आहे बरोबर कलम नाही नियममध्ये सांगण्यात आलेला आहे आणि तो नियम आहे एकशे अठ्ठ्याण्णव खुपदा आयोगाने पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे मग बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए बी दोन्ही ऑप्शन कसे आहे अचूक आहे म्हणजे योग्य आहे ए बी काय आहे मग योग्य आहे सो ऑप्शन नंबर एक आहे याचं उत्तर स्पष्टीकरणामध्ये बघा अविश्वासाचा ठराव मांडताना किमान पन्नास सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो आणि महत्वाचं म्हणजे अविश्वासाचा ठराव फक्त लोकसभेतच मांडता येतो ओके मोस्ट ॲम करा चला पाचवा प्रश्न सॉल्व्ह करा बरं दोन संसदीय अधिवेशनामध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे एक महिना दोन महिने तीन महिने की सहा महिने तर आपल्या सर्वांना माहीत आहे दोन अधिवेशनातलं अंतर सहा महिने तर सहा महिन्यापेक्षा ते अंतर जास्त नसावं सहावा प्रश्न आहे परिसीमन आयोगाच्या संबंधित कोणती कलम घटनेमध्ये आहे तर बघा एकोणऐंशी मी तुम्हाला मगाशी संसद सांगितलं ऐंशी राज्यसभा आहे एक्क्याऐंशी लोक लोकसभा आहे म्हणजेच ब्याऐंशी हे आहे परिसीमन आयोग स्थापन करणे कलम ब्याऐंशी चर्चेमध्ये होता हा परिसीमन आयोग लक्षात असू द्या मित्रांनो जम्मू काश्मीर संबंधित एक परिसीमन आयोग स्थापन करण्यात आला होता त्याच्या अध्यक्षा होत्या न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई पाठ ठेवायचा आहे पॉईंट त्यानंतर पहा योग्य विधान निवडा सातवा प्रश्न आहे बघा देवेंद्र कुमार उपाध्याय यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ ही एकोणतीस जुलै दोन हजार तेवीसला देण्यात आली होती राज्यपालांच्या हस्ते आणि अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे तर हे विधान चुकलेलं आहे त्यांनी लखनऊ विद्यापीठातून लक्षात असू द्या कायद्याची पदवी घेतलेली आहे सो अँसर नंबर ए योग्य आहे फक्त ब हे चुकलेलं आहे लखनौ विद्यापीठ तुम्ही पाठ ठेवा ओके मोस्ट एम फी करा चला त्यानंतर पहा पुढचा प्रश्न कोणता आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचं वय विचारलं तर ते पासष्ट करायचं आणि उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय विचारलं तर ते करायचं आहे बासष्ट मित्रांनो फरक लक्षात ठेवा मोस्ट एम्पी करा त्यानंतर नववा प्रश्न दिलेला आहे लोकसभा विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ पंचवीस वर्षाचा असतो अगदी बरोबर आहे राज्यसभा विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ हा तीस वर्षाचा असतो अगदी बरोबर आहे कारण हे वरिष्ठ सभागृह आहे दोन्ही आणि पंतप्रधान मुख्यमंत्री यांचा कार्यकाळ पंचवीस वर्षाचाच असतो ठीक आहे बरोबर आहे पण चौथा ऑप्शन चुकलेला आहे कारण सांगितलेला कारण चुकीचा गट आपल्याला ओळखायला सांगितला आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे जे वय या आहे किमान ते पस्तीस वर्ष आहे मित्रांनो तीस वर्ष नाही त्या सो डी नंबरचा ऑप्शन इथे चुकलेला आहे मित्रांनो चला त्यानंतर पहा दहावा प्रश्न दिल्ली संबंधित महत्वाची कोणती कलम आहे सध्या दिल्ली चर्चेमध्ये आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोनशे एकोणचाळीस ए ए आणि पॉंडिचेरी म्हटलं तर दोनशे एकोणचाळीस ए लक्षात ठेवा ओके मित्रांनो तीनशे सत्तरमध्ये जम्मू काश्मीर संबंधित तरतूद होती तीनशे एकाहत्तरमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात येते लक्षात असू द्या महाराष्ट्र आणि गुजरात तीनशे एकाहत्तर ए जर म्हटलं लक्षात असू द्या तीनशे एकाहत्तर ए म्हटलं तर नागालँड बी म्हटलं तर आसाम तीनशे एकाहत्तर सी म्हटलं तर मणिपूर लक्षात घ्या तीनशे एकाहत्तर डी आणि ई म्हटलं तर आंध्र प्रदेश तेलंगणा तीनशे एकाहत्तर एफ म्हटलं तर सिक्कीम जी म्हटलं तर मिझोराम एच म्हटलं तर अरुणाचल प्रदेश तीनशे एकाहत्तर आय म्हटलं तर गोवा आणि तीनशे एकाहत्तर जे म्हटलं तर कर्नाटक एकदा तुम्ही हा व्हिडिओ पज करा आणि हे पूर्ण मी जे पॉईंट सांगितले ते लिहून घ्या ओके चला राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे हे कोणत्या कलमात सांगण्यात आलेलं आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कलम बहात्तरनुसार देण्यात आलेला आहे एकसष्टनुसार त्यांच्यावर महाभियोग लावला जातो एकोणऐंशी संसद सांगितलं आणि एकशे दहा आहे धनविदय एक कलमीत काय सांगण्यात आलं आहे धनविधेयक आणि धनविधेयक हे सर्वप्रथम लोकसभेतच मानलं जाते राज्यसभेत ते जास्तीत जास्त चौदा दिवस रोखून ठेवता येते ओके okay, लक्षात ठेवा आणि एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही आहे हा ठरवण्याचा अंतिम अधिकार लोकसभेच्या सभापतीला असतो कोणाला असतो लोकसभेच्या सभापतीला मोस्ट एम पी करा सो एकशे दहा आहे मित्रांनो धनविधेयक त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न पहा नागरिकत्व संबंधित कायदा करण्याचा अधिकार संसदेला कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कलम अकरानुसार देण्यात आलेला आहे आणि लक्षात असू द्या नागरिकत्व संबंधित कायदा करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला आहे राज्य विधिमंडळाला नाही कलम पाचमध्ये नागरिकत्वाचा उल्लेख आहे कलम चौदा कायद्यापुढे समानता आणि कलम सतरा आहे मित्रांनो अस्पृश्यता बंदी पण लक्षात असू द्या नागरिकत्वाचा उल्लेख भाग दोनमध्ये असून पाच ते अकराच कलमा ह्या फक्त संबंधित आहे ओके सो भाग दोनसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि कलमा विचारल्या जाऊ शकते पाच ते, ते अकरा दरम्यान आहे आणि अकराच कलम आहे ओके जी कायदा करते आणि पहिला नागरिकत्व कायदा आपण एकोणीसशे पंचावन्नमध्ये केलेला आहे मित्रांनो ओके चला केंद्र सरकारने रिकामी जागा या दिवशी तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय घेतला तर ती तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणवीस आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीसला जम्मू आणि काश्मीरमधून लडाख हा केंद्रशासित प्रदेश निर्माण झाला आणि जम्मू काश्मीरला सुद्धा केंद्रशासित प्रदेशाचा काय दिला दर्जा दिला ती तारीख आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीस ओके चला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटत आहे मला नक्की सांगा आणि प्रश्नांची क्वालिटी कशी वाटत आहे ते सुद्धा सांगा असेच आपण राज्यशास्त्र इतिहास विज्ञान भूगोल या सगळ्या विषयांवर आता अशा पद्धतीनं पंधरा पंधरा मार्कचे प्रश्न बनवू मग मग पुन्हा राज्यशास्त्राचे मग पुन्हा अर्थशास्त्राचे असे कंटिन्यू आता आपण हे सिरीज चालू राहू दो आणि करंट अफेअर आपल्या चॅनलवरती राहते आणि हे तुम्हाला सर्वांना फ्रीमध्ये मिळणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला एकच सांगणं आहे की व्हिडिओला लाईक करा कारण जेवढी तुम्ही मदत कराल व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला ते माझ्यासाठी चांगलं राहील मित्रांनो ठीक आहे चला चौदा आणि पंधरा नंबरचा प्रश्न बघा आणि तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो चौदा नंबरचा प्रश्न काय बघा ते मंत्रिमंडळाची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे तर आत्ताच सांगितलं मी मंत्रिमंडळाची तरतूद आली तर चौऱ्याहत्तर घ्या मंत्री जबाबदार म्हटलं तर पंच्याहत्तर घ्या शहात्तरमध्ये महान्यायवादी येते आणि सत्याहत्तरमध्ये वर्तन येते सरकारचं वगैरे ओके सो लक्षात ठेवा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो महत्त्वाचा आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलवरचा तर बघा विभागीय परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतात अगदी बरोबर आहे विभागीय परिषद हे घटनात्मक परिषद आहे का नाही हा पॉईंट चुकलेला आहे कारण मित्रांनो विभागीय परिषदेची स्थापना हे राज्य पुनर्रचना कायद्यानुसार करण्यात आलेली आहे कोणता कायदा राज्य पुनर्रचना कायदा हा कधीचा आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याचे जे अध्यक्ष असतात ते केंद्रीय गृहमंत्रीच असतात आपल्या भारतामध्ये एकूण विभागीय परिषदेची संख्या आता सध्या सहा झालेली आहे मित्रांनो ओके सो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला आणि विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष हा मुख्यमंत्री असतो त्या त्या राज्यासंबंधित तो एका एका वर्षासाठी उपाध्यक्ष असतो मित्रांनो ओके okay. सो so, विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात केंद्रीय गृहमंत्री पण तुम्हाला एक आंतरराज्य परिषद पण विचारली जाऊ शकते ठीक आहे आंतरराज्य परिषद ज्या एक पॉईंट काय लक्षात ठेवा ज्या गोष्टीची कलम असते ते घटनात्मक आयोग असते तर आंतरराज्य परिषद घटनात्मक आयोग आहे आणि याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात कोण असतात पंतप्रधान असतात तर ह्या दोन संस्थेमधला हा फरक लक्षात ठेवा विभागीय परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री पण घटनात्मक नाही वैधानिक आहे ठीक आहे आणि आंतरराज्य परिषद कलम दोनशे त्रेसष्टमध्ये आहे म्हणजे घटनात्मक आहे आणि याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान ओके सो सांगा मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कळलं का आणि तुम्हाला किती मार्क मार्क्स मिळाले तुम्ही ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे नवीन विद्यार्थी हा हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या टेलिग्रॅम चॅनलला जॉईन करा कारण हे लेक्चर येण्या अगोदर मी तिथे पीडीएफ टाकत असतो आणि ते, ते तुम्ही पहिल्यांदा सॉल्व करायचा आणि नंतरच हा व्हिडिओ बघायचा ओके सो चला पेपरसाठी ऑल द बेस्ट टेक केअर अँड थँक्यू सो मच